नमस्कार दर्शक हो, कोकण नऊच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण दररोज विविध अधिकारी असतील किंवा नेते असतील, अभिनेते असतील, यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणत असतो या कार्यक्रमात. आणि तुम्हाला सर्वांना सांगायला मला आनंद होतोय की आजचा जो कार्यक्रम आहे तो आपला 25वा कार्यक्रम आहे. जवळजवळ आपण गेले काही दिवस हा कार्यक्रम सुरू केलाय आणि त्यानंतर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सिंधुताई सपकाळ असतील, त्याचबरोबर रामदास आठवले असतील, त्याचबरोबर नितेश राणे असतील, वैभव नाईक असतील, असे अदिती तटकरे असतील, असे विविध स्तरावरचे नेते असतील. भरत जाधव काल या कार्यक्रमात होते. वेगवेगळे नेते अभिनेते या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आणलेले आहेत आणि तुम्हाला थेट प्रश्न विचारण्याची संधी आम्ही आपणास उपलब्ध करून दिलेली आहे. आज आपल्या सोबत आहेत निलेश राणे, माजी खासदार निलेश राणे आपल्या कार्यक्रमात आहेत. या 25व्या कार्यक्रमामध्ये निलेश राणे आपल्या सोबत येत आहेत, थोड्याच वेळात जोडले जात आहेत. निलेश जी, आपलं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. आपण हा 25वा कार्यक्रम करतोय, एकूणच काय सांगाल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेकांना थेट जनतेशी संवाद साधण्याची संधी दिलेली आहे. सर्वप्रथम काय सांगाल, कारण मागच्या वेळेला तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यक्रमात तुम्ही तुमचे विचार व्यक्त केलेले आहेत, काय कशा पद्धतीने एकूणच या कार्यक्रमाबद्दल अधिक पहिले तुमचं मनोगत व्यक्त कराल? नाही, कोकण लाईव्ह जे ज्या पद्धतीच्या बातम्या देत आहे, मी स्वतः तुमचा सबस्क्रायबर आहे, तुमचा फॉलोअर आहे आणि माझा वाढदिवस पण सर्वात अगोदर तुम्ही साजरा केला आणि आज हा 25वा कार्यक्रम. मागच्या या सगळ्या कोरोनाच्या संकटामध्ये आपण योग्य लोकांना बोलून जनतेला कळावं, जनतेला त्याच्यातून काहीतरी बोध घ्यावं, त्याच्यातून आपण हा कार्यक्रम उभारला, तर अतिशय चांगला आणि समाज उपयोगी कार्यक्रम मागचे 25 एपिसोड पासून आपण घेत आहे. त्या गोष्टीसाठी आपल्याला शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि पुढच्या तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. नक्कीच नक्कीच, धन्यवाद. तुम्ही आमच्या या पूर्ण पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी आता या मुलाखतीला सुरुवात करतोय. निलेश जी, काय सांगाल एकूणच, आज सिंधुदुर्गात कोविडची लॅब मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितलंय. सर्वप्रथम मी हा प्रश्न विचारतोय कारण आजची महत्वाची बातमी आहे की मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोविडची लॅब मंजूर केल्यानी तुमची काय प्रतिक्रिया एकूणच या विषयावर? कोविडची लॅब जर मंजूर केली असेल तर चांगली गोष्ट आहे, जनतेला त्या टेस्टिंगची गरज आहे. आम्ही तेच सुरुवातीपासून सांगत होतो की ही लॅब, ही टेस्टिंग लॅब ही फार अगोदर व्हायला पाहिजे, त्याला फार उशीर लागला. काय त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्याच्यावर मी येईन नंतर. पण जे वैभव नाईकांनी, आमदार वैभव नाईकांनी जे जाहीर केलं की मुख्यमंत्र्यांनी ही टेस्टिंग लॅब जी काय आहे ती मंजूर केली, पण याच्या उभारणीसाठी आणि ही पूर्ण कम्प्लीट होईपर्यंत जवळपास 25 दिवस लागते अजून, कारण का अनेक गोष्टींचा अभाव आहे, नाहीये सिव्हिल हॉस्पिटल आणि आपल्या जिल्ह्यामध्ये, आणि म्हणून या सगळ्या उभारणीसाठी 25 दिवस लागते. हे स्वतः आमदार वैभव नाईक बोलतायत, हे माझे शब्द नाही. म्हणून अजून किती वेळ लागेल अशा अनेक गोष्टी वैभव नाईकांनी अगोदरी केलेल्या आहेत, त्याच्यापैकी किती जमिनीवर आल्या ह्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. आम्हाला कधी जमिनीवर त्या गोष्टी दिसल्याच नाही, ज्या ज्या गोष्टी वैभव नाईक यांनी अगोदर जाहीर केल्या होत्या त्या जमिनीवर दिसत नाही, अस्तित्वात कधी येत नाही. पण लॅब व्हावा, आपल्या जिल्ह्यातच लॅब व्हावा ही आमची मागणी सुरुवातीपासून होती. आणि अजून एक वैभव नाईक खोटं बोललेले आहेत जनतेला, ते म्हणाले की वालावलकर हॉस्पिटल जे रत्नागिरीमध्ये आहे त्या वालावलकरांनी प्रपोजल दिला सरकारला किंवा तिकडच्या कलेक्टरांना, जिल्हाधिकाऱ्यांना, असं कुठलाही प्रपोजल वालावलकर हॉस्पिटलनी दिलेलाच नाही. हे तुम्ही माहिती काढू शकता, कारण का आपण मीडियावाले आहात, आपण माहिती काढू शकता. आणि न प्रपोजल देता एका प्रायव्हेट हॉस्पिटलला तिकडे राज्य सरकार लॅब उभारणीसाठी मदत करते, किंवा जे काय मदत करण्या म्हणण्यापेक्षा लॅब उभारते एका प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये, आणि इकडे तेच गोष्ट जर झाली असती तर ते राणेंना त्याचं म्हणजे राजकारण करायचं असं वगैरे सगळे आरोप करायला लागले. पण ठीक आहे, माझं काय म्हणणं नाही, जिथे तिकडे त्यांचं अभिनंदन आहे, त्यांना शुभेच्छा आहे, माझं काही म्हणणं नाही, आमचं काही म्हणणं. आम्हाला फक्त एवढंच पाहिजे होतं की ती सेवा लवकरात लवकर लोकांना मिळावी, मग ती कुठेही व्हावी आणि लवकर व्हावी, ही आमची मागणी होती. आता जर वैभव नाईक म्हणत 25 दिवसानंतर ती लॅब येईल, तर ह्या 25 दिवसात काय होणार
हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. कारण का लॅब या 25 दिवसांमध्ये ते टेस्टिंग आणि त्याचे रिपोर्ट पूर्वीचे जे काय राहिलेत 20, 21, 22 तारखेपासून ज्यांनी काही टेस्टिंग करून ठेवले किंवा जे काही रिपोर्ट गेले ते अजून आलेलेच नाही, रिपोर्टच आलेले नाही. म्हणून कुठल्याच गोष्टीची काही स्पष्टता नाही या सरकारने दिलेली किंवा या पालकमंत्र्यांनी किंवा इकडच्या आमदार खासदारांनी दिलेली. खासदार इकडे नाहीच आहेत म्हणा, खासदार मुंबईत आहेत, ते फक्त 4 दिवसासाठी आले होते आणि मग ते एप्रिलच्या महिन्यामध्ये ते परत मुंबईला गेले, तेव्हापासून ते इकडे आलेले सुद्धा नाही. म्हणून त्यांना विचारणं हा काय भागच नाहीये. पण इकडचे जे काय आमदार आहेत, वैभव नाईक किंवा पालकमंत्री आहेत उदय सामंत, यांनी कसली स्पष्टता न देता ती 1 कोटीची लॅब नेमकी त्याच्यामध्ये जी काय टेस्टिंग होणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे अंग आहेत, 1 कोटीची जी काही मशिनरी येणार त्या 1 कोटीच्या मशिनरीमध्ये त्याची जी माहिती देणार द्यायला पाहिजे होती की अमुक अमुक या टेस्ट एवढ्या तासामध्ये बाहेर येतील, ही आमची टेक्नॉलॉजी आहे, ही आमची मशिनरी आहे, ह्या सगळ्या माहित्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम वैभव नाईकांनी करायला पाहिजे होतं. पण त्यांनी तसं काय केलं नाही, कारण त्याला म्हणजे त्यांनाच माहित नाहीये की लॅब येणार आहे की नाही. मुख्यमंत्र्यांनी अशी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत की लॅब येणार वगैरे वगैरे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये आलेल्या नाहीत आणि म्हणून ती लॅब देव करो लवकर यावं आणि आपल्या जिल्ह्याच्या लोकांना त्याची सेवा मिळावी एवढंच माझं म्हणणं. पण निलेशजी तुम्हाला मी प्रश्न विचारतोय की या लॅब सारख्या विषयात का राजकारण केलं गेलं? कारण जर म्हणत होते पडवेचं तुमचं हॉस्पिटल आहे, या ठिकाणी लॅबसाठी मंजुरी मिळावी यासाठी खूप प्रयत्न झाले, पण इथं राजकारण का आलं? कोण झाले शुक्राचार्य राजकारण करणार? राजकारण काय आम्ही केलेलं नाही. बघा जे सत्तेमध्ये आहेत तेच राजकारण करू शकतात. कसं आहे त्यांचं कामच आहे राणेंना विरोध करणं. ते आम्ही सत्तेमध्ये असू का आणि सत्तेमध्ये नसलो तरी ते आम्हाला नेहमी आमच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करत आलेले आहेत. म्हणून त्याच्यामध्ये काही नवीन नाही. हे सगळे जे काही विभाग आहेत ते एक होतात की ते राणेंचं नाव होत. आम्हाला जे काय द्यायचं होतं ते आम्ही सरकारला आमच्या आमदारांनी नितेश राणेंनी स्पष्ट एका पत्राद्वारे कळवलेलं होतं की तुम्हाला लॅब करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आमचे स्वतः राणे साहेब पालकमंत्र्यांशी बोलले जेव्हा पालकमंत्र्यांनी त्यांना फोन केला 2 महिन्यानंतर की तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या तुम्ही करा. त्याच्यानंतर पण राजकारण सुरू होतं, गोव्याला गेले आणि मग तिथून नाकारलं गेलं. गोव्यामध्ये किंमत मिळाली नाही या पालकमंत्र्यांना आणि तिथून परत आले. ठीक आहे सगळं काय ठीक आहे, पण राजकारण असं आहे की राणेंचं जिथे नाव होतं म्हणजे जिथे येतं तिथे या लोक सगळे एक होतात. आणि आता पण जे या लॅबचा विषय आहे, ठीक आहे लॅब कुठेही व्हावा कुठे व्हावा हा आमचा काही विषय नाही, पण आमदार वैभव नाईकांची मी जेव्हा प्रतिक्रिया ऐकली की प्रस्ताव वालवलकरांनी दिला आणि म्हणून तो मंजूर झाला आणि राणेंनी दिला नाही आणि म्हणून तो मंजूर झाला नाही, हे अतिशय खोटं बोललेलं आहे. वालावलकर इन्स्टिट्यूट मधून असा कुठलाही प्रपोजल गेलेला नाही, अशी कुठली माहिती तुम्ही स्वतः काढू शकता, प्रपोजल गेलेला नाही. आणि आम्ही उलट लेटर आमच्या लेटर लिहून सांगितलेलं आहे की आम्ही अमुक अमुक COVID-19 साठी हा लॅब तयार करण्यासाठी आपण देऊ इच्छितो किंवा तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. वालावलकरांनी असं कुठलं पत्रही दिलेलं नाही, तरी तिकडे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही लॅब अप्रूव्ह करून घेता. ठीक आहे ते तुमचं राजकारण करा, पण तिथे लॅब अजून उभा केलेला नाही, अजून मशिनरी ऑर्डर केली आहे का नाही माहित नाही, फक्त घोषणा झाली तिकडे पण. आणि म्हणून आज इथे वैभव नाही घोषणा करतात इकडची लॅब कधी होईल, अजूनपर्यंत तिकडचीच झाली नाही जेव्हा की तिकडे मंजूर झालेली लॅब आहे, त्याची साधी मशिनरी सुद्धा मागवलेली नाही. म्हणून ह्याच्यामधलं राजकारण तुम्हाला लक्षात येईल, हे फक्त विरोधाला विरोध आहे, राणेंच्या नावाला विरोध आहे. ती काय प्रॉपर्टी आमची आहे म्हणून आम्हाला द्यायची होती, त्या जनतेच्या सेवेसाठी येईल म्हणून आम्हाला ती द्यायची होती. ठीक आहे लॅब कुठेही व्हावा त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही, लॅब व्हावा ह्याच्याशी आमचं घेणं देणं आहे. ते लवकरात लवकर करणं हा आता सरकारच्या भाग सरकारचा भाग आहे, आमदार खासदारांचा भाग आहे, पालकमंत्र्यांचा भाग आहे, तो त्यांनी करावा. नक्कीच साहेब, मगाशी जो प्रश्न विचारला तुम्ही वेगळ्या पद्धतीने पुन्हा विचारतोय. उदय सामंत यांनी लॅबसाठी राणे साहेबांना फोन केलेला होता, मग या प्रकरणात राजकारण नेमकं कोण करते काय वाटतं? या राजकारण म्हणजे या झारीतले शुक्राचार्य कोण आहे? नाही ते राजकारण कोण करत आहे याच्यावरून तुम्हाला स्पष्ट कळेलच. जो माणूस देणार आहे तो गप्प बसलाय, आम्ही काहीच बोललेलो नाही. ह्यांचे प्रत्येक नेते ह्यांचे पदाधिकारीच टीका करत आहेत कशाला खासगी राणेंच्या हॉस्पिटलमध्ये लॅब कशाला. ठीक आहे नका करू. काल पण सतीश सावंतांची टीका होती, आज वैभव नाईक स्वतः सांगतायत की राणेंनी प्रपोजलच पाठवलं नाही. अरे ही स्पेशल सिच्युएशन आहे, ही खास बाब म्हणून COVID-19 हा काय आजार काय वर्षानुवर्ष चालत आलेला नाही, ही खास बाब म्हणून
सरकारने त्याच्यावर इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे. आता सगळीकडे जिथे जिथे लॅब झाले तिथून काय प्रपोजल गेलेले नाही, सरकारने स्वतः तिथे लॅब बनवलेले आहेत. असे किती ठिकाण तुम्हाला माहिती आहे जिथून प्रपोजल गेले आणि मग सरकारने त्याला मान्यता दिली? नाही केलं असं, सरकारला वाटलं म्हणून तिथे लॅब झाले. असे प्रपोजल करून लॅब त्यांचं वैभव नायकांचं अनेक गोष्टींसारखं ह्या गोष्टीमध्ये पण अज्ञान आहे, त्यांना अनेक गोष्टी कळत सुद्धा नाही. ते बोलायला एक जातात आणि मग विसंगत बोलत राहतात, ती त्यांची चूक नाही. कारण का माणसाच्या अकलेच्या मर्यादा असतात आणि म्हणून त्यांना ते जमणार नाही स्पष्ट बोलणं आणि विषयावर बोलणं. ठीक आहे, काय हरकत नाही. लॅबच्या वरच जे काय राजकारण होतं ते आमच्या विरोधकांनी केलेलं राजकारण आहे. आम्ही द्यायला तयार होतो ते घ्यायला तयार नव्हतं, म्हणजे ते घ्यायला तयार नव्हते ह्याच्यातून हे स्पष्ट झालेलं आहे. पण त्याच्या पुढे जाऊन मी अगोदरच सांगितलेलं आहे, लॅब लवकरात लवकर व्हावा, ती कुठेही व्हावा, आमची काही त्याच्यामध्ये आता आमचं काही म्हणणं नाही. ठीक आहे, आता तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिलेली आहे, आता तरी लॅब करा. आता 25 दिवस का हे माझे शब्द नाहीये, हे वैभव नायक आधार वैभव नायकाचे शब्द आहेत. आता 25 दिवस लागण्याचं कारण काय? तुम्ही विचारा त्यांना की जेव्हा मशीनरी रेडी आहे, पैसे रेडी आहेत तुमच्याकडे, तुम्ही म्हणता इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे, मग 25 दिवस कशाला लागतात? आणि कुठल्या गोष्टीसाठी 25 दिवस लागणार आहेत? तुम्ही म्हणताय माकड तापासाठी जी काय पूर्वीची मशीन सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला जी काय ठेवलेली आहे त्याच्याच कनेक्शन मध्ये आपण ही यंत्रणा बसवणार आहोत. मग त्याच्याच कनेक्शन मध्ये ही यंत्रणा जर बसवणार आहोत तर मग वेळ कशाला लागणार 25 दिवस? म्हणजे तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, म्हणजे तुमच्याकडे सोय नव्हती. ह्या सगळ्या गोष्टी जनतेला आता कळलेलं आहे, हा फक्त राणेंवरचा द्वेष आहे, दुसरं काही नाही. जेव्हा एकीकडे लॅब 10 दिवसात सुरू होऊ शकत होती ती नको, कारण की एका ते विशिष्ट वर्ग एका विशिष्ट कुटुंबाची आहे. दुसरीकडे घ्या, तिथे 25 दिवस लागणार, त्याच्यामध्ये लोकांचे जीव गेले तरी चालले, पण राजकारण ह्या लोकांना करायचं, ह्या लोकांना त्याच्यातून लोकांचे जीव गेले तरी चालते, पण त्यांच्या मनाला जे वाटेल, त्यांच्या राजकारणाला जे सोयीस्कर असेल तेवढंच ते करणार आणि ते करत आहे. नवीन निलेशजी, आणखी या निमित्ताने आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे कालच्या दिवसामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत. एकूण जर बघितलं तर लॅब कुठली हवी या वादात लोकांचा मात्र बळी जातोय. काय सांगाल, हे आपण विकतच देणं घेतोय असं वाटत नाही का एकूण सरकार? हा, एवढं जर बघितलं तर कालच्या दिवसात 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले होते, लॅब असली तर त्या त्या वेळेला कुठेतरी टेस्टिंग होऊ शकली असती. ही वेळ काढूपणा आहे तो लॅब नसल्यामुळे, आणि याला कुठेतरी सरकार जबाबदार आहे असं वाटत नाही का आपल्याला? मी साहेब याच्या अगोदरच्या इंटरव्ह्यू मध्येही सांगितलेलं होतं, ह्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासनावर कसलाही अंकुश नाही, ह्यांना अभ्यास नाही, ह्यांना तसा एक्सपिरियन्स नाही. जी अनुभवाची जोड लागते प्रशासन हाताळायला, की डॅमेज कंट्रोल किंवा कोलॅटरल डॅमेज जेव्हा चारी बाजूनी आपल्याला आपल्याला जाम करतं, आपल्याला घेरतं, तेव्हा काय करावं ह्या या पालकमंत्र्याला, आमदार खासदारांना माहीत नसल्यामुळे किंवा मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहीत नसल्यामुळे आज ही परिस्थिती कोकणावर आली आणि महाराष्ट्रावर आली आणि मुंबईवर आली. ह्याचा तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त 2-2.5 महिन्यामध्ये ज्या काही गोष्टी वर्तमानपत्रामध्ये आल्या, जे लोक यांचे समर्थक होते जर्नलिझम मध्ये इंडस्ट्रीज मध्ये, आज ते यांच्या विरोधात बोलायला लागले. का बोलायला लागले? कारण का ह्या लोकांना ऍडमिनिस्ट्रेशन हा भाग कळत नसल्यामुळे आज ही सगळी लोक जी त्यांची समर्थक होती आज त्यांच्या विरोधात बोलायला लागली. कारण का सगळीकडे बट्ट्या बोळा आहे, ऍडमिनिस्ट्रेशनच्या नावावर कोण यांचं ऐकत नाही, कोणाला काही कळत नाही. अधिकारी आपल्या डोक्यानी वागतायत, प्रत्येक माणूस आपापलं करतोय, प्रत्येक पालकमंत्र्याला असे वरतून काय आदेश नाही कुठल्या आरोग्य विभागातून किंवा मंत्रालयातून. आणि म्हणून इकडचे पालकमंत्री असतील का आणि बाजूचे पालकमंत्री असतील काय, तो घोळ तुम्हाला एसटी मध्ये पण तुम्हाला बघायला मिळाला. आज कोकणी माणूस काय वेगवेगळ्या बॉर्डरवर उभा आहे, रत्नागिरीच्या बॉर्डरवर, रायगडाच्या बॉर्डरवर, सिंधुदुर्गाच्या बॉर्डरवर, तो काय स्वतःच्या मोठी उभा नाही, त्यांच्या कारभारामुळे उभा आहे तो बिचारा. तिकडे चेंगरा चिंगरीमध्ये अडकलेला, कुटुंबाला घेऊन आला, बिचाऱ्याची नोकरी गेली तिकडे, नोकरीवरून काढला गेला, तिकडे त्यांची राशनाची सोय केली नाही किंवा त्यांच्या औषधाची सोय केली नाही. आई वडील इकडे एकटे होते किंवा मुलगा तिकडे एकटा होता म्हणून आई वडिलांनी बोलून घेतलं, पण कुठलंही नियोजन झालं नसल्यामुळे आज लोक चिडली, चाकरमणी इथे आले, गावात वाद सुरू झाले. गावामध्ये पण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन नावाची कुठली गोष्ट नसल्यामुळे, न तपास करता तुम्ही होम क्वारंटाईनला जा,
अरे होम क्वारंटाईन म्हणजे त्याच्यापेक्षा सरळ सांगा घरी जा, आपण झालं नाही तर होम क्वारंटाईन म्हणजे काय? होम क्वारंटाईनचा अर्थ तुम्हाला स्टॅम्प भरतील, तुम्हाला तुमचा तपास होईल, त्याच्यानंतर तुम्ही होम क्वारंटाईनला जाल, त्याला होम क्वारंटाईन. तपास न करता लोकांना सांगताय घरी जा आणि सांगताय हे क्वारंटाईन मध्ये, काय क्वारंटाईन होऊ शकत नाही. आणि म्हणून सगळं खोटं बोललं जात आहे. काल पण एका अधिकाऱ्याने सावंतवाडीचे त्यांनी व्हॉइस मेसेज पाठवलेत आपापल्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर, त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांच्याकडेही आले असतील मीडियाकडे. त्यांनी सरळ सांगितलं, दोन पासेस घेऊन मुंबईची लोक अशी आली की माणूस एक होता आणि पास दुसऱ्याच्या नावावर होता, ते बनावटी पास, बनावटी पास बनून आले आणि ते कोरोनाचे टेस्ट निघाले, आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. असे दोन केसेस पकडले गेले की नाव वेगळं माणूस वेगळा आणि बनावटी पास घेऊन ते लोक इकडे आले, सावंतवाडीला पकडले गेले. असे पण केसेस कालपर्यंत पकडले गेलेले आहेत. म्हणून प्रशासनाचा कसलाही अंकुश नसल्यामुळे आणि पालकमंत्र्याला अनुभव आणि जास्त त्याच्यातली माहिती नसल्यामुळे, अक्कल नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी आज आपल्याला भोगावे लागतात, आपल्या जिल्ह्याला भोगावे लागतात, आपल्या लोकांना भोगावे ही वस्तुस्थिती आहे. नक्कीच. या निमित्ताने आणखी एक तुम्ही मगाशी जो विषय उपस्थित केलाय की नियोजनाचा अभाव होता. जर बघितलं तर चाकरमान्यांना ज्यावेळी आणणं गरजेचं होतं त्यावेळी चाकरमानी गावात आल्या नाहीत आणि आता तिथे कुठेतरी गावात चाकरमानी आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काय सांगाल, कसं नियोजन चुकलं? पूर्वीच जर चाकरमान्यांना गावी आणलं असतं तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. साहेब यांचेच आमदार एक भास्कर जाधव म्हणून आहेत शिवसेनेचे, गोवागडचे आमदार. त्यांनी लॉकडाऊन 2 जेव्हा सुरू झालं किंवा लॉकडाऊन 1 संपत होतं, मला एक्झॅक्ट मला तारीख माहित नाही, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही एसटीनी हे सगळे चाकरमानी इकडे पाठवा, आम्ही गावात सोय करतो, शिवसेना सोय करेल, असं त्यांनी जाहीर केलं होतं लॉकडाऊन 2 च्या काळामध्ये. आणि जेव्हा चाकरमानी यायला लागले गायब झाले. आज गोवागरमध्येच आमदारांना शोधतायत की कुठे गेले. तुम्ही तर सांगत होता चाकरमान्यांना आणा, आम्ही सोय करतो, शाळेमध्ये करतो, वेगवेगळ्या ठिकाणी करतो, असं काही झालेलं गेस्ट हाऊस मध्ये करतो, काही झालं नाही. ते बिचारे चाकरमणी अडकले आणि गोवागरातून ती पहिली केस सुरू झाली. पहिली केस जी झाली ती गोवागरातून झाली रत्नागिरी. तशीच सोय याचे पर्यावरण मंत्री कोण, आदित्य ठाकरे, त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्ही आहात तिथेच राहा. बघा हे लोकांनी कन्फ्युजन कसं करून ठेवलं. लॉकडाऊन 1 काळामध्ये सांगितलं तुम्ही आहे तिथेच राहा, नंतर आता कालच्या तुम्ही त्या सगळ्या ट्रेनच्या लफड्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की सगळं केंद्रावर ढकललं की केंद्रानेच ट्रेन पाठवल्या नाहीत आणि जेव्हा गरज नव्हती तेव्हाही पाठवले. मुळात कसं होतं, पहिलं तुम्ही सांगितलं आम्ही इथून कोणाला, तो राज्याचा निर्णय होता, तो केंद्राचा नव्हता. मग तुम्ही ट्रेनची मागणी केली, ट्रेन आल्या. मग तुम्ही जेवढ्या ट्रेन सांगितल्या तेवढ्याच ट्रेन येणार. तुम्ही काय रेग्युलर ट्रेन मागितल्या नव्हत्या, तुम्ही ह्या मजुरांना तुमच्या त्यांच्या राज्यामध्ये पोहोचवण्यासाठी या ट्रेन मागवल्या होत्या. ठीक आहे, तिकडे निर्णय यांचे चुकले. आता हे सगळं झाल्यानंतर चाकरमान्यांना जेव्हा एसटी द्यायची मान्य केली होती फुकटात, तेव्हा एसटी दिली गेली नाही. नंतर पैसे मागितले गेले पर किलोमीटर. आता प्रायव्हेट गाड्या आणखी 5 एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे आणि तरी तिकडे बॉर्डरवर प्रत्येक बॉर्डरवर चेहराचिंगरी सुरू आहे. आता तुम्ही मला सांगा, राज्य सरकारची जेव्हा शिवसेना प्रमुख पक्ष आहे कोकणामध्ये, आज अनेक आमदार आणि खासदार त्यांचे आहेत, आज एवढं सगळं असताना तळ कोकणामध्ये हा त्रास का होतोय? का तुम्ही नियोजन करू शकलात नाही? का तुम्ही एसटी किंवा प्रायव्हेट बसेस किंवा प्रायव्हेट गाड्या तुमच्या खर्चाने तुम्ही देऊ शकला नाही? आज सत्ता तुमच्याकडे आहे, तुम्ही देऊ शकत होते, का दिला नाही? कारण काय होते? अहो साहेब, नुसतं दुसऱ्यांवर आरोप करत बसणं असं कधी राजकारण होतं का? आणि म्हणून माझं एवढं म्हणणं आहे, आज चाकरमणी आणि गावकऱ्यांमध्ये जो वाद लागलाय त्याच्यावर पण शिवसेना जबाबदार आहे. कारण का नियोजनच नाही गावामध्ये, सत्तेमध्ये असणारच पक्ष नियोजन करत असतो. तसं काही नियोजन नसल्यामुळे बिचारे कलेक्टर आणि एसपी ह्यांनाही कळत नाही, वरतून काय आदेश येत नाही की नेमकं काय करावं, आणि अशा गोंधळलेल्या सिच्युएशन मध्ये सिंधुदुर्ग आहे. नक्कीच. मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय. शरद पवारांचे नातू आणि नातू रोहित पवार आणि तुमच्यातला जो वाद निर्माण झालेला होता, नेमकी त्याची वस्तुस्थिती काय होती ती आमच्या दर्शकांना जरा ऐकायला आवडेल. म्हणजे काय वस्तुस्थिती, वाद नेमका वाद कशावरून झालेला होता? नाही, माझा वाद काय त्याच्याबरोबर नाही, माझा म्हणजे तेवढा तो म्हणजे तशी काय त्याची ओळख पण नाही की त्यांनी माझ्याबरोबर वाद करावा असं काही, तेवढा महत्वाचा माणूस नाही.
पण विषय कसा झाला, मी साखरेची एक मागणी केली होती महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून, महाराष्ट्र टाइम्सचा आर्टिकल आला होता, त्या माध्यमातून मी एक मागणी केली होती की साखर उद्योगावर एक ऑडिट व्हावं आणि तो ऑडिट महाराष्ट्राला कळावा, इतक्या वर्षापासून तुमच्या कारखान्याने हे जे पैसे चालले ते पैसे नेमके कशासाठी जातात हे एकदा आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला कळावं. तो ऑडिट मी मागितला त्याच्यावरती या रोहित पवारला राग आला, नेमका राग का आला हा त्याचा विषय आहे, कारण का तो चोरी करतो त्यालाच भीती वाटते की ऑडिट केल्यानंतर काय पकडलं जाईल, तर माझे घर झालं म्हणजे वांदे होतील वगैरे वगैरे असं काहीतरी त्याच्या डोक्यात असत. आता हे सगळं झाल्यानंतर सुद्धा मी काही बोललेलो ना, त्यांनी काही शब्द वापरले, मग त्यांचा एक राज्यमंत्री होता तनपुरे नावाचा आहे, त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या, मग मी उत्तरं दिली, मी उत्तरं देत गेलो, ते काही गोष्टी उपस्थित करत गेले आणि त्याच्यावरती तो वाद चिघळला. पण माझी मागणी आधी तीच आहे की साखर उद्योगाच्या विषयावर ऑडिट झालं पाहिजे, जर ऑडिट झालं तर महाराष्ट्राला इतक्या वर्षापासून 1960 पासून ते 2020 पर्यंत जो काही साखरेवर पैसा उडवला गेला महाराष्ट्रामध्ये तो कळेल, कारण का आज पण साखर कारखानदार फक्त श्रीमंत आहे पण तो गरीब उत्तोड जो शेतकरी आहे किंवा ऊसाचा शेतकरी आहे तो बिचारा अजूनपर्यंत FRP साठी आंदोलनच करतोय, तो रस्त्यावरच आहे, त्याच्या दोन हाताला काही कधी पूर्ण 100% FRP तरी मिळते आहे का, ह्या गोष्टीचं या गोष्टीची पण शंका आहे. आणि म्हणून शेतकरी आहे तिथे जाय तो बिचारा अजून गरीब होत गेला पण कारखाने श्रीमंत होत गेले, म्हणून त्याच्यावरती ऑडिट व्हावा, कारण का सरकारच्या पैशावर ते कारखाने चाललेले आहेत जरी प्रायव्हेट असले किंवा सहकारातून असले तरी, म्हणून त्याच्यावर ऑडिट व्हावा. आणि तशी मी मागणी करणार आहे, आता कसं लॉकडाऊनचा काळ आहे म्हणून काही गोष्टी आपल्याला लॉकडाऊनच्या काळामध्ये करता आल्या नाहीत, पण एकदा लॉकडाऊन संपलं की मी त्या विषयाचा पाठलाग करणार. नक्कीच निलेश, या निमित्ताने तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतोय की या निमित्ताने सुद्धा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात म्हणा किंवा टीकेचे धनी बनलेले होतात, बऱ्याच वेळा निलेशजी राणे हे टीकेचे धनी बनतात की ते स्पष्ट वक्ते आहेत, स्पष्ट बोलतात, त्यामुळे ते टीकेचे धनी बनतात, काय सांगाल? तुम्हाला कधी असं वाटत नाही आपण प्रत्येक वेळेला टीकेचे धनी बनतोय, स्पष्ट बोलतोय? टीकेचे धनी म्हणजे काय, तो कोण आहे माझ्यावर टीका करणार? मी जेव्हा पहिल्यांदा खासदार झालो तेव्हा तो हापँड मध्ये फिरत असे, म्हणून त्यांनी माझ्यावर टीका करण्याच्या पलीकडे त्यांनी विचार करायला पाहिजे होता. अच्छा, मी जे बोलतो ते मी स्पष्ट बोलतो, समोर जाऊन बोलतो, मी कधी लपून छपून काय बोलत नाही, कदाचित माझी भाषा काही लोकांना पटत नसेल, मान्य आहे मला, बरं, मला माझा विचारायचा उद्देश होता, त्याच्यामध्ये विषय टाकला जाऊ नये ही माझी सातत्याने मागणी असते. मला तो रोहित पवार महत्वाचा नाही किंवा तो तनपुरे महत्वाचा, माझा विषय काय आहे की ज्याची ज्या गोष्टीचा मी उल्लेख करतो, ज्या व्यक्तीचा मी उल्लेख जसा करतो तो व्यक्ती तसा आहे म्हणून त्या कारणामुळे मी करतो, काही लोकांना पटत नसेल, पण मी काय माझी भाषा बदलून कोणाला आवडते म्हणून मी काय भाषा बदलणार नाही, तू जसा आहे तसा ठीक आहे. आणि मी आणि माझी लोक, माझे सहकारी, माझे कार्यकर्ते, हे आम्ही कोणालाही सामोरं जायला आम्ही सामोर करतो, आमची काळजी करायची कोणालाही काही गरज नाही, अंगावर आला की फेकणार हे आमच्या रक्तात आहे, म्हणून मी कधीही कोणाला घाबरलेलो नाही, घाबरणार नाही. आता त्यांच्यावर आहे, त्यांनी कुठले शब्द माझ्यावर बोलताना वापरायचे ते त्यांच्यावर आहे. बरं, नक्कीच निलेशजी, आणखी एक प्रश्न विचारतो तुम्हाला. राणे एकूणच जर बघितलं तर राणे साहेबांच्या, नारायण राणेंच्या एकूणच माध्यमातून विविध विकास कामं झाली अशा प्रकारचं सांगितलं जातं, मात्र गेल्या 5 वर्षात शिवसेनेकडे सत्ता आहे, त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा सत्ता आहे, काय वाटतं इथली जी कामं आहेत ती रखडली असं वाटतं का? विमानतळ असेल, सीवर्ल्ड असेल, या बाबतीत आपलं मत काय आहे? ही जी काय मागची 6 वर्ष गेली, युतीच्या काळामध्ये पण शिवसेना सत्तेमध्ये होती, ते काय हात झटकू शकत नाही, पण हे सगळं असताना सुद्धा मी, मला असं वाटतं कोकणाला जे राणेसाहेब मिळायचं, एक अधिकारी वर्गामध्ये एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचं एक वेगळं वजन होत, मंत्रालय वजन होत की सिंधुदुर्गाकडे पैसे पाठवा असं कधी कोणाला सांगावं लागायचं नाही, कॅबिनेट बैठक म्हणजे आणि तो जसा पश्चिमच्या धर्तीवर मिळतो त्या धर्तीवर ही लोकांना खात्री होती आणि तशी पावलं उचलली गेली आणि तसं चित्र निर्माण झालं, अस्तित्वात आलं आणि म्हणून लोकांना विश्वास वाटतो राणेसाहेबांच्या माध्यमातून, कारण का कोट्यवधी रुपये न मागता इकडे येत होते, लोकांना वाटत होते ते सहज येतात, आज जेव्हा येत नाही तेव्हा त्यांना कळलं असेल की कुठलाही पैसा सहज येत नाही, तो आणावा लागतो, खेचावा लागतो. आणि इकडचे जे काही मंत्री आहेत
उदय सामंत असतील किंवा तिकडचे अनिल परब असतील, हे कॅबिनेट मध्ये उद्धव ठाकरे समोर काय बोलणार? किंवा तेव्हाही जेव्हा मंत्री होते तेव्हा सामान्य फडणवीस साहेबांसमोर काय बोलू शकत होते लोक? काही नाही. त्यांची किंमत कॅबिनेट मध्ये काही नाही, हे काय बोलू शकत नाही. हे आपल्या तलावापुरती बेडक आहे, त्याच्या पलीकडे यांना कोण ओळखत सुद्धा नाही, यांना कोण विचारत सुद्धा नाही. अधिकाऱ्यांना माहित नाही हे कोण, हे मंत्री तरी आहेत का, हे आमदार तरी आहेत का. सभागृहामध्ये कधीतरी एकदा बोलणार तो पण एक कुठला तरी विषय असेल त्याला जोडून दिला तरी आपला विषय जोडायचा. त्याच्या पलीकडे ह्यांना वेगळे विषय किंवा कोणाला न्याय देण्यासाठी ज्या काही आयुधं वापरायची असतात तशी कुठली वापरली गेली नाही. आज म्हणून हे सगळे आमदार हे ठेकेदार आहेत. आज वैभव नाईक स्वतः ठेकेदार आहेत, आज जे पालकमंत्री आहेत ते स्वतः ठेकेदार आहेत. हे सगळे आहेत. आता केसरकर साहेब कुठे दिसतच नाहीत मंत्रीपद घेण्यापासून, म्हणून त्यांच्यावर तिने काय बोलणार नाही. कारण का ते लावत आहेत, कुठे आहेत माहित नाही, बघितलंच नाही सहा महिने. आणि म्हणून असं असलं यांचा वजनच नाही, तर तुम्ही यांच्याकडून काय अपेक्षा करत आहात? हे मुंबई फक्त टिंगाळ टवाळायला. मी कोणाची वैयक्तिक लेवलवर जाऊन टीका करणार नाही, कारण यांचे सगळे धंदे मला माहिती आहेत. मुंबईला जाऊन आमदार किंवा हे जे पालकमंत्री आजचे ते काय करतात ते ठीक आहे, तो त्यांच्या पर्सनल आयुष्याचा भाग असल्यामुळे ते त्यांना करू देत. माझं म्हणणं एवढंच होतं, ज्या काही गोष्टी करायला पाहिजे होत्या कोकणाच्या जनतेसाठी, सभागृहाच्या माध्यमातून, मंत्रालयाच्या माध्यमातून किंवा जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून, अशा कुठल्याही गोष्टी इम्प्लिमेंट होताना घोषणा होतात, घोषणेच्या पलीकडे काय नाही. तांडा तू बांधा स्कीम होती, कुठे गेली माहित नाही. तांडा तू बांधामध्ये काय मिळालं माहित नाही. एक रुपया तरी जमिनीवर पडला का माहित नाही. किती स्कीम आता तुम्हाला सांगायच्या, सी वर्ल्ड आलं माहित नाही. कुठे आहे पैसा? स्कीम आल्या, पैसे कुठे? स्कीम शिवाय कुठले पैसे? म्हणजे पैसे काही उपयोगाच्या नाहीत, कारण का ह्यांना तिथपर्यंत त्यांची दूरदृष्टी नाही, तिथपर्यंत त्यांना काही करायची क्षमता नाही, मुळात त्यांची क्षमता नाही. एका विषयाला पाठलाग करून तो कसा आपल्याकडे आणायचा, ह्याच्यासाठी पण पाठलाग करावा लागतो, त्याच्यासाठी डोकं लावावं लागतं, मेहनत घ्यावी लागते, माणसं नेमावी लागतात, त्याच्या मागे कष्ट घ्यावे लागतात. ती कष्ट करायची आत्ता तरी या शिवसेनेमध्ये आत्ताच्या सत्ताधाऱ्यांमध्ये मला दिसत नाही, कष्ट करायची तयारी दिसत मला इथे काही दिसतच नाही. त्यांना येऊ दिला नमस्कार. काही थोडासा टेक्निकल इश्यू झालाय, त्यामुळे काही क्षणापुरता हे लाईव्ह थांबवतो, परंतु आपण इथंच थांबा. ज्या पेज वरती ज्या लिंक वरती हे लाईव्ह सुरू आहे त्याच ठिकाणी पुनश्च एकदा
निलेशजी राणे हे आपणा सर्वांशी संवाद साधण्यासाठी आपणा सर्वांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी या ठिकाणी लाइव येणार आहेत. जो काही प्रॉब्लेम होता तो आता शॉर्ट आउट झालेला आहे. पुनश्च एकदा निलेश राणे आपणा सर्वांशी संवाद साधणार आहे. दर्शको दिलगिरी व्यक्त करतोय काही तांत्रिक अडचणीमुळे माझा निलेशजी राणे यांच्याशी संपर्क तुटलेला होता त्यामुळे थोडा इथे डिस्टर्ब केला. तरी मी निलेशजी राणे यांना पुन्हा एकदा या इंटरव्ह्यू मध्ये जोडलेले आहे. निलेशजी काय सांगाल एकूणच बघितलं निलेश राणे आणि नितेश राणे मुंबईत राहून ट्विटरवरून राजकारण करतात असा आरोप शिवसेनेकडून होत आहे त्याला तुम्ही कसं उत्तर द्याल? मी आता जिल्ह्यातच आहे गेले 3-4 दिवस आणि नितेश पण मधले फक्त 2-3 दिवस काहीतरी नव्हता पण त्याच्या मतदारसंघात तो सुरुवातीपासून पहिल्या लॉकडाऊन पासून फिरतोय. विनायकराव कुठे आहे विचारा जे काय प्रश्न विचारत आहेत ना त्यांना विचारा आता सध्या विनायकराव कुठे आहे आणि मागच्या महिन्याभरापासून कुठे होता विचारा जरा माहिती घ्या. ट्रेनच्या डब्यात बसून विनायकराव पळाले इथे लक्षात घ्या हे आम्हाला बोलायचं नव्हतं काही गोष्टी आम्ही काढत नाही. विनायकराव ते जी काय कुठली ती ट्रेन येते रे कोच कसली ती सामानाची मालगाडी मालगाडीच्या डब्यात बसून विनायकराव पळाला हे आम्ही सांगू का? आणि आरोप मी नाही केले मनसैनिकांनी केलाय म्हणजे मनसे पक्षाने केलेला आहे त्यांचे वाटत जीजी उपरकर यांनी आरोप केलेला आहे मी आरोप केला नव्हता. आणि म्हणून मी कुठे आहे आणि नितेश राणे कुठे आहे ह्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो. विनायकराव कुठे असेल तो कुठेही असला तरी कोणाचा फायदा करू शकत नाही एवढं मात्र एवढं खरं. पण ठीक आहे तो कुठे असू दे त्याची काय माझं म्हणणं असं आहे नितेश राणे जे काय मागच्या 2 महिन्यापासून जे काय लोकांची त्या मतदारसंघात असेल बाहेर असेल सेवा करतो त्याचं 5% तरी या शिवसैनिकांनी केलं का केलं जाहीर करावं किती राशन वाटलं किती औषधं वाटली किती मास्क वाटले किती सॅनिटायझर वाटले जाहीर करावं. अहो 1 कोटीची लॅब आणू शकत नाही यांची सत्ता करून यांची लायकी आहे दुसऱ्यांवर बोलायची विरोधक कुठे आहे तुम्ही विचारता. तुम्ही सत्तेमध्ये बसून 1 लॅब आणू शकले नाहीत 2.5 महिने लागले आणि अजून 25 दिवस लागणार असं तुमचाच आमदार म्हणतोय तुम्हाला लाज नाही वाटत विचारायला? अहो आम्ही तर आज सिंधुदुर्गातच आहे आज पण मालवणात होतो काल मालवणात होतो रत्नागिरीत होतो आमचं काम आम्ही बरोबर करतोय आमचं काम आमची जबाबदारी आम्ही कधी सोडणार नाही. या कोकणाच्या मातीचं आम्ही काहीतरी देणं लागतो कारण ह्याच मातीने आम्हाला भरपूर काय दिलेलं आहे म्हणून सेवा आम्ही करत राहणार आम्ही कशात कमी पडणार नाही. सत्ता असू दे नसू दे पण सत्तेमध्ये बसून सुद्धा ह्यांचा खासदार गेले 1.5 महिने मुंबईमध्ये बसलाय काही गोष्ट म्हणजे काय दिलं वगैरे मला माहित नाही कुठे काय माझ्या चर्चेमध्ये आलेलं नाही. पण असं सगळं असताना तुम्ही विरोधकांना विचारणार अरे सत्तेमध्ये राहून तुम्ही 1 लॅब देऊ शकले नाही लाज नाही वाटत तुम्हाला? तुम्ही काय विरोधकांना विचारताय? चला आम्ही आमच्या खिशातून जेवढं काय करतो आम्ही करतोय. राणे साहेबांनी हॉस्पिटल बांधलं तुम्ही एक बालवाडी तरी बांधली काय? वर्गणीच्या पलीकडे तुम्हाला कधी काय जमलं का? हा लोक पैसे देणार त्याच्यातले 50 रुपये ठेवणार आणि 50 रुपयाचे 25 रुपये फक्त लोकांसाठी वापरणार त्याच्या पलीकडे तुमच्या शिवसेनेचं राजकारण कधी गेलंय का? म्हणून आम्हाला शिकू नका आम्हाला जे करायचंय आम्ही आपल्या खिशातल्या पैशांनी करतो सरकारच्या पैशांनी नाही ठेकेदारीच्या पैशांनी नाही. आणि म्हणून ज्यांचं घर ठेकेदारीवर चालतं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टवर चालतं त्यांनी आम्हाला शिकू नये आम्ही काय करतो ते आम्हाला जे करायला जमत तेवढं आम्ही जनतेसाठी मरेपर्यंत करत राहणार आम्हाला कोणालाही सांगायची काही गरज नाही. नक्कीच या निमित्ताने आणखी एक प्रश्न विचारतोय. वैभव नाईक यांनी मध्यंतरी असं म्हटलं होतं की निलेश राणे हे डॉक्टर आहेत आणि डॉक्टर असताना जिल्ह्यात का आले नाहीत अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला होता त्याला उत्तर कसं दिले आपण? निलेश राणे हे डॉक्टर आहेत आणि डॉक्टर असून सुद्धा ते जिल्ह्यात आले नाहीत अशा प्रकारचा आरोप केलेला होता या आरोपाला त्यांनी कसं उत्तर द्याल? मी त्याला बैलच म्हणतो तुम्ही त्याला आमदार म्हणता मी तर त्याला बैल म्हणतो. त्याला एवढं अक्कल नाही की MBBS डॉक्टर आणि PhDच्या डॉक्टरेट मध्ये फरक असतो. डॉक्टरेट आणि डॉक्टरचा ज्याचा फरक नाही माहीत तो माणूस आज तुमचा आमदार आहे त्याला जाऊन सांगा अकलेच्या बाहेरच्या गोष्टी करू नको. डॉक्टरेट आणि डॉक्टरचा फरक अगोदर त्याला समजून सांगा
नसेल समजत माझ्याकडे पाठवा, जर त्याची हिंमत असेल माझ्या समोर यायची तर, त्याची हिंमत नाही सोडून द्या. माझं म्हणणं एवढंच आहे की हे सगळं बोलण्यापेक्षा, या टीका करण्यापेक्षा, तू काय दिलंस लोकांसाठी, तू आमदार आहेस, तुझा भाऊ एवढा मोठा ठेकेदार आहे, आज पण मालवण कुडाळचे सगळे रस्ते ह्याचाच भाऊ सतीश नाईक वाटतं त्यांचं नाव आहे, त्यांचा भाऊच करतोय सागरी महामार्गाचे रस्ते करताय, तू काय दिलंस रे बाबा तुझ्या खिशातून, सरकारच्या पैशावर तुझा जीव अवलंबून, हा तुझा भाऊ ठेकेदारी, तू तुला पैसे देणार गव्हर्नमेंट कडून आल्यावर तेव्हा तुझं घर चालणार, बरोबर आहे, तुझे क्रशर वगैरे हे सगळे गव्हर्नमेंट ठेक्यावर चालतात, आम्हाला नको शिकू हे, आमच्या आम्ही स्वतःच्या पैशावर राजकारण करतो गव्हर्नमेंटच्या ठेक्यांवर नाही. आणि म्हणून ज्याला डॉक्टर आणि डॉक्टरचा फरक माहित नाही तो आपला कुडाळ मालवणचा आमदार आहे, आपलं दुर्दैव आपण समजायला पाहिजे, त्याच्याकडून अकलेची कुठली अपेक्षा ठेवू नका, त्याला नांदरायला पण कोण घेऊन जाणार नाही, त्याला पण चांगलेच लागतं, म्हणून त्याचा विषय सोडून द्या, बिन अकलेचा बैल आहे तो, त्याला जे करायचंय त्याची क्षमता लोकांना कळलेली आहे, त्याचं नशीब चांगलं की युतीची निवडणूक झाली, युतीमध्ये निवडणूक झाली, नाही तर तो 100% तुम्हाला आमदार म्हणून पण दिसला. नक्कीच. मी आता पुन्हा एकदा दीपक केसरकर यांच्याकडे जातोय, सावंतवाडी मतदारसंघाकडे. तुम्ही मगाशीच दीपक केसरकर यांचा मुद्दा उपस्थित केलेला होता, काय वाटतं नेमकं, दीपक केसरकर मंत्रीपद मिळालं नाही, पालकमंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज आहेत, काय नेमकं त्यांच्या नाराजीचं कारण असावं आपल्याला वाटतं? नाही काय, माझा काय त्यांचा तसा परिचय नाही माझा, मी काय बोलून चालून त्यांच्यावर नाही, म्हणून ते कुठल्या गोष्टीवर नाराज असतील या गोष्टीचा अंदाज मला नाही, पण 100% जर मंत्रीपद मिळालं नाही म्हणूनच ते गायब झाले असतील असा लोकही अंदाज लावत आहे, की मंत्री असेपर्यंत आपण दिसायचं, नंतर दिसायचं नाही, कदाचित तो भाग असू शकतो, कारण काय त्यांचा जीव लागला होता मंत्रिपदामध्ये, आणि मंत्रीपद गेल्यानंतर जीव गेल्यासारखे ते गायब झाले. नक्कीच. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोनाबाबत अपयशी ठरलं अशा प्रकारचा आरोप, राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार आहे ते कोरोनाबाबत एकूणच जन अपयशी ठरलं अशा प्रकारचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलेला आहे, आणि त्यावरून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशा प्रकारची मागणी सुद्धा केली आहे. तुम्ही या एकूणच आरोपाकडे कसं बघताय? राणे साहेबांना जी काय परिस्थिती दिसली, आज मुंबईमध्ये दर दिवशी 1,000 ते 2,000 रुग्ण रोज वाढत आहेत, कारण का 55% मुंबई झोपडपट्टीच्या खाली, म्हणजे झोपडपट्टी आहे मुंबईमध्ये 55 ते 50%, आणि त्याच्यामुळे करोना कुठल्या दिशेने जाईल, किती रुग्ण बाहेर येतील, किती महिन्यापर्यंत येतील ह्याचा काय अंदाज कोणाला लागणार नाही, आणि त्या उद्देशाने सरकार अपयशी आहे हे सगळं कंट्रोल करण्यामध्ये. मुख्यमंत्री मुंबईत राहून सुद्धा पुऱ्या देशामध्ये जर कुठल्या शहरातून कोरोना सर्वात जास्त वाढत असेल तर ती मुंबई आहे, आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुंबईत राहतात, एवढं असून सुद्धा जर तुम्हाला कंट्रोल करता आलेलं नाही, तुम्हाला बेड देता आले नाही, तुम्हाला डॉक्टर्स देता आले नाही, डॉक्टर्ससाठी वाढीव मानधन देता आलं नाही, महाराष्ट्रासाठी कुठलंही पॅकेज देता आलेलं नाही, तुम्हाला फक्त फेसबुक लाईव्हवर येऊन तुम्ही कोमट पाणी पिया, एसी बंद करा याचे पलीकडे मुख्यमंत्री बोलत नाही, म्हणजे आणि मध्ये काही उलट सुलट विसंगत बोलतात, तुम्ही करोनाशी लढाल पण करोना तुमच्याशी लढेल का वगैरे वगैरे, आता ते बोलून पण उपयोग नाही, म्हणून मुख्यमंत्र्यासारखे ते बोलत नाही. आणि हे आरोप आमच्यापेक्षा आघाडीतलेच जे नेते आहेत सन्माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण, पृथ्वीराजजी चव्हाणांनीच हा आरोप केलेला आहे की इथे नेतृत्वाचा अभाव दिसतो, हा आरोप आम्ही नाही केलेला, पृथ्वीराज चव्हाणजींनी केलेला आहे, जे आघाडीचा एक भाग आहे, आणि म्हणून त्यांच्याच सहकार्याने असं वाटतंय की हे काही सरकार नीट चाललेलं दिसत नाही किंवा चालताना दिसत नाही, म्हणून कदाचित साहेबांनी तशी मागणी केली असावी, आणि जर ती योग्य असेल तर लोक विचार करतील, मागणी करणं म्हणजे ती 100% त्याच्यामध्ये झोंबण्यासारखं काही नाही, मी उद्या तुमच्याकडेही कुठल्या गोष्टीची मागणी करू शकतो, त्याच्यात तुम्हाला झोंबायला काय कारणच नाही, म्हणजे तुमचं अपयश तुम्ही लपवत आहे, कारण का तुम्हाला एवढं झोंबलं याच्यातून हे स्पष्ट झालं. निलेशजी, चाकरमान्यांकडून असा आरोप होतोय की आज यूपी बिहारच्या लोकांसाठी स्पेशल ट्रेन सोडल्या जात आहेत, मात्र मराठी माणसांना गावी नेण्यासाठी ई पास सुद्धा मिळत नाही, कसं बघताय आपण या एकूणच घटनेकडे? बरोबर आहे, चाकरमान्यांची ओरपळच झालेली आहे, त्यांना फार संकटाला सामोरं जावं लागलं, एक तर करोनाचं संकट होतं, प्लस त्यांना जाण्याची परवानगी मिळत नव्हती, ते बिचारे जिथे राहत होते
नालासोपारा असेल, वसई विरार, पालघर, ठाण्या, मुंबईमध्ये जिथे राहायचे राहत होते, ते बिचारे 8x10 खोलीमध्ये 5-5-6 जण राहत होते आणि त्यांना तिकडे काहीच सोय नव्हती. सरकार जिथे मराठी पट्टा होता तिथेच जास्त पोलीस बंदोबस्त देखील होता, जिथे मराठी पट्टा कमी होता तिकडे पोलीस बंदोबस्तही कमी होता, अशी परिस्थिती त्यांनाही बघायला मिळाली. आणि करोना हे एकमेव संकट नाही, इतरही आजार असतात करोना सोडून सुद्धा, ब्लड प्रेशर, डायबिटीस वगैरे वगैरे, कोणाला डायलिसिसचा त्रास होतो, ह्याचा कसलाही विचार सरकारने केला नाही. बंदी म्हणजे बंदी, साखरमणी बिचारा करणार का तो गावाकडेच वाढणार, प्लस त्याची नोकरी गेली. मार्च पासून काही अनेक साखरमण्यांना पगार सुद्धा मिळाले नाही, ह्याच्यासाठी इकडचा आमदार कधी मागणी करताना दिसला नाही. बिचाऱ्यांची ओरपळ झाली, ते बिचारे आले गावाकडे, गावामध्ये वाद सुरू झाले कारण का त्यांच्याकडे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन नावाची गोष्ट नव्हती गावामध्ये. इकडच्या स्थानिक पालकमंत्र्यांनी आमदारांनी तशी करूनच ठेवली नव्हती जी सरकारने द्यायची होती. साखरमणी गावांमध्ये वाद निर्माण झाला आणि म्हणून ते बिचारे त्यांची हालत झाली, त्यांची ओरपळ झाली. ह्या गोष्टीचा 100% मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेले. मी खारे पाटील जेव्हा रत्नागिरीतून आलो मी डोळ्यांनी बघितलेलं आहे काय परिस्थिती तिकडे होती. बिचारे पोलीस पण काय करू शकत नव्हते, ते बिचारे काय करणार, वरतून आदेश आलेले आहेत ते आपली ड्युटी करत होते जेवढी जमते तेवढी, पण त्याच्या पलीकडे हे प्रशासन पूर्ण फेल गेलेलं आहे. बोगस लोक पालकमंत्री आमदार खासदार झालेले असल्यामुळे शिवसेनेची आज ही परिस्थिती आपल्या कोकणावर आलेली आहे, नियोजन नावाची कुठली गोष्टच नाही. नक्कीच निलेशजी, पुढचा प्रश्न विचारतो. चाकरमान्यांसाठी कोकणात, चाकरमाने कोकणात मोठ्या संख्येने सध्या येत आहे, म्हणजे जवळजवळ जर बघितलं तर 1,00,000ची संख्या आहे गेल्या काही दिवसात चाकरमाने इथे येत आहे. या चाकरमान्यांना कुठेतरी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणं गरजेचं आहे, काय सांगाल आपल्याकडून काय प्रयत्न होतील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी? मी परवा पण कुठल्या तरी एका लाईव्ह याच्यावर कुठेतरी होतो चॅनलवर, तिथेही मी तेच सांगितलं की आता आपल्याला सगळ्यांना मिळून हा पुढाकार घेतला पाहिजे की उद्योगधंदे आपल्या इकडे कसे सुरू होतील आणि 2 हाताला काम हे जे नवीन लोक आले प्लस आपल्याकडे जे बेरोजगार होते त्यांना 2 हाताला काम इथेच कसं मिळेल याच्यासाठी आपण आता नियोजन केलं पाहिजे. आता सगळी काही यंत्रणा लागली कोरोनाच्या ह्याच्या समोर की कोरोनाला आपण कसं घालवावं किंवा त्याचा सामना कसा करावा, ठीक आहे तो एक भाग झाला. दुसरा भाग जो आर्थिक संकटाचा आपल्यावर येणार आहे कोरोना गेल्यानंतर, ह्याचा कोण अजूनपर्यंत राज्यकर्ता विचारच करत नाही. या गोष्टीचा मला या गोष्टीची भीती वाटते की उद्या करोनाचं संकट गेल्यानंतर जेव्हा आर्थिक संकट आपल्या लोकांवर येईल तर त्याचा सामना आपण कसे करणार आहोत, तर त्याच्यासाठी जिल्ह्यामधून जे प्रयत्न झाले पाहिजे एका राज्यकर्त्यांकडून, वेगवेगळ्या कंपन्या त्यांचे स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल, मिडियम स्केल असेल किंवा इतर मोठ्या कंपन्या असतील, त्यांना आणून सिंगल विंडो क्लिअरन्स किंवा त्यांना बँकेकडून इंटरेस्ट फ्री लोन देऊन त्यांना तशी चालना कशी देता येईल, या सगळ्या गोष्टींची सुरुवात आतापर्यंत व्हायला पाहिजे होती पण त्याची कुठेही होताना मला दिसलेली नाही. स्मॉल जसं आपण कॉटेज इंडस्ट्री म्हणतो, शेतीला धरून ज्या काही व्यवसाय म्हणतो ते सगळे व्यवसाय, त्यांना कुठेतरी सगळ्यांनी एकत्र करून त्यांना एक मार्ग दाखवायला पाहिजे होता की हे बघा ही आर्थिक सोय आपण करतो, त्या आर्थिक सोय जी आर्थिक त्याच्यावर अवलंबून राहून तुम्हाला या गोष्टी करता येतील असं कुठेही नियोजन मला दिसलेलं नाही. सगळीकडून फक्त घोषणा करायच्या, त्याच्या पलीकडे इम्प्लिमेंटेशन नावाची गोष्ट या सरकारकडून या जिल्ह्याच्या राज्यकर्त्यांकडून कुठेही मला दिसलेली नाही. या गोष्टीची भीती आहे आणि म्हणून बेरोजगारांचं उद्या काय होईल, बेरोजगार बिचारे उद्या काय करतील, त्यांना 2 हाताला काम इथे कसं द्यावं, वेगवेगळ्या कंपन्यांना पालकमंत्र्यांना स्वतः इन्व्हाइट करायला लागेल की तुम्ही आमच्याकडे या, आमच्याकडे युनिट टाका, आम्ही तुम्हाला स्किल्ड लेबर देतो, अनस्किल्ड लेबर देतो, या सगळ्या गोष्टी त्यांना फोन करून त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करून उद्योग खात हे शिवसेनेकडे जाय, तिकडून यादी घेऊन प्रत्येक उद्योग म्हणजे जिल्ह्यामध्ये एक उद्योग क्षेत्रातला एक अधिकारी असतो उद्योग विभागाचा, त्याच्याकडून माहिती घेऊन कोणाला कुठली मदत लागेल ज्याच्यामुळे बेरोजगारीला आपल्याला हॅन्डल करायला सोपं होईल ह्याची यादी अजूनपर्यंत पालकमंत्र्यांनी मागवली सुद्धा नसेल, ती त्यांनी लवकरात लवकर मागवावी आणि बेरोजगारांचा विषय अगोदर हाताळावा कारण का आता तो करोनाच्या संकटानंतर ते फार मोठं संकट आपल्या डोक्यावर येणार. नक्कीच साहेब, आणखी एक प्रश्न विचारतो. पालकमंत्रींवर तुम्ही आरोप करताय, पालकमंत्री हे तुमचे खास जवळचे मित्र होते, पण सध्याची त्यांची कार्यशैली तुम्हाला कशी वाटते आणि नेमका काय सल्ला द्याल, त्यांनी काय केलं पाहिजे जिल्ह्याच्या विकासासाठी? कोण मित्र होते? मी मित्र होतो त्यांचा असं तुमचं म्हणणं. उदय सामंत तुमचे मित्र होते जवळचे, त्यांच्या कार्यशैलीबद्दल त्यांना काय सल्ला द्याल, कशा पद्धतीने त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत?
मी तुम्हाला अगोदर सांगितलं पालकमंत्री म्हणून त्यांनी जे ज्या कंपन्यांना स्वतःहून जाऊन टायअप करून त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा त्यांनी पहिला तर प्रयत्न केला पाहिजे. बेरोजगारीसाठी त्यांनी एक वेगळी टीम की स्किल्ड अनस्किल्ड लेबर लोकांना त्यांना दोन हाताला काम कसा मिळेल ह्याच्यासाठी त्यांनी एक तज्ञांची टीम बनवली पाहिजे की तुम्ही फक्त बेरोजगारीवरच काम करणार, बेरोजगारीवरच तुम्ही उपाययोजना काढणार ह्याची टीम बनव तज्ञांची टीम बनवली पाहिजे. शेतीवर एक टीम बनवली पाहिजे कारण का त्याच्यावर काही गोष्टी काही अनेक आपला आपली इकॉनॉमी अवलंबून आहे त्याच्यावरती त्यांनी एक वेगळी टीम बनवली पाहिजे. आणि ह्या सगळ्यांचं रिपोर्टिंग घेऊन त्यांनी त्यांना लवकरात लवकर जसं सिंगल विंडो क्लिअरन्स आपण जसं म्हणतो तातडीचं लोन आपण जसं म्हणतो की इमिजिएटली इमिजिएट ऍक्शन त्याच्यावरती करणारी एक एक दिशा त्यांनी ठरवली पाहिजे. नुसतं मीटिंग घेऊन आणि ह्या अधिकाऱ्याला मी हे सांगेन त्या अधिकाऱ्याला ते सांगेन असं घेऊन काय होत नाही. आणि जे मी कारभार त्यांचा बघितलाय रत्नागिरीचे ते पालकमंत्री होते तेव्हा मी खासदार होतो मी त्यांचा कारभार चांगला बघितलेला आहे. आजचा दिवस आजचं काम उद्यावर ढकल असा त्यांचा कारभार आहे. ते आजचं काम आज कधीच करत नाही आणि म्हणून आज त्यांच्याच मतदारसंघामध्ये सर्वात जास्त बेरोजगार आहे. लक्षात आलं त्यांच्या मतदारसंघामध्ये कारखाना सुद्धा नाही. जे काही एमआयडी जिंदल वगैरे जे आले हे आमदार होण्याच्या अगोदर आले. आमदार हे असताना एकही कंपनी आलेली नाही. ज्या कंपन्या आल्या त्या अगोदर आलेले म्हणून हे काय श्रेय घेऊ शकत नाही. एक पिढी बरबाद करायचं काम ह्या आमदारांनी तिकडच्या केलंय. एकही उद्योगधंदे तिथे सुरू करू शकले नाही. यांचा एकच उद्योग चालतो तिकडे इलिगल दारू कशी इकडे तिकडे पोहोचवायची. त्यांचे कार्यकर्ते दिवसभर तेच करतात डिलिव्हरीचं काम करतात. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये पण त्यांनी हेच डिलिव्हरीचं काम केलं. बाकी सगळे उद्योग यांच्या मतदारसंघामध्ये बंद आहेत. फक्त दारूची डिलिव्हरी एवढं फक्त उदय सामंतच्या मतदारसंघाचा उद्योग चालला आहे. त्याच्या पलीकडे उद्योग नाही. ते ठीक आहे त्यांनी जे करावं ते करावं पोलीस ऍक्शन घेते. पण माझा विषय जो काय मी जे त्यांना 15 वर्ष बघतो 15 वर्षांमध्ये त्यांनी एकही कारखाना त्यांच्या मतदारसंघात उभारलेला नाही. हे तुम्ही स्वतःहून जाऊन तुमच्या सहकाऱ्यांना रत्नागिरीमध्ये विचारू शकता. एकही कारखाना जर तुम्ही मला दाखवला की हा उदय सामंतनी उभारलेला कारखाना आहे ही काही अरे म्हणून तो स्वतःच्या मतदारसंघात एक कारखाना उभारू शकत नाही. तो आपल्या एवढ्या मोठ्या जिल्ह्याचा आणि म्हणजे टुरिझम जिल्हा आपला जिल्हा हा टुरिझम जिल्हा डिक्लेअर झाला असल्यामुळे आपल्या जिल्ह्याला ज्या काही गरजा आहेत ते कदाचित रत्नागिरीमध्ये नाही. टुरिझमला जोडून ज्या काही व्यवसाय आपण आणू शकतो त्याच्यावर त्यांचा अभ्यास नाहीये. मुळात व्यवसाय आणण्याच्या विरोधात आहे त्यांच्या. जर ते जे व्यवसाय आणण्याच्या प्लॅनिंग मध्ये असते तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघात आणला नसता का? का आणला नाही विचारा त्यांना. त्यांना जमलं नाही. त्यांचे उद्योग वेगळे आहेत आणि म्हणून त्यांना खरे उद्योग चांगले उद्योग आणण्यामध्ये त्यांना रस नाही म्हणून ते आणू शकले नाही. हा त्याच्या मागचं हे माहीत त्याच्या मागचं कारण आहे. नक्कीच निलेशजी मगाचपासून तुम्ही असं म्हणताय की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास हा रखडलेला आहे. सी वर्ल्ड आणि एअरपोर्ट हे राणे साहेबांचे ड्रीम प्रोजेक्ट होते आणि ते प्रोजेक्ट कुठेतरी रखडलेले आहेत. हे प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी या एकूणच राजकारणी म्हणा किंवा तुम्ही सर्वांनी कशा पद्धतीने एकत्र येण्याची गरज आहे. हे प्रोजेक्ट मी मगाशी म्हटलं ते आपण राणे साहेबांचे ड्रीम प्रोजेक्ट होते ते पूर्ण होण्यासाठी कशी मानसिकता बदलण्याची गरज आहे. आताचे जे राज्य करते ते काय प्रोजेक्ट कम्प्लीट करू शकतील अशी कुठली मानसिकता त्यांच्यामध्ये मला दिसत नाही. तशी ओढ दिसत नाही. लक्षात घ्या त्यांनी जर हे सगळं कम्प्लीट व्हायचंच असतं मागचं सरकार पण शिवसेनेमध्ये शिवसेनेचेच होतं. ते शिवसेनेचे म्हणजे सत्तेचे भागीदारच होते आणि म्हणून ह्या 6 वर्षांमध्ये त्यांनी एक म्हणजे काय म्हणतात खेळाचा कारखाना काय किंवा एक कुठली गोष्ट सुरू करू शकले नाही. 2 वेळा प्लेन उतरवायचं ठरवलं. एकदा प्लेन आलं दुसऱ्यांदा प्लेनच आला नाही तरी रिबिन कापली वगैरे वगैरे. आता ते सगळे जाऊ दे. आता तो इतिहास झाला. अजूनपर्यंत खासदार येऊन सांगतो की पुढच्या सप्टेंबरमध्ये येईल पुढच्या सप्टेंबरमध्ये येईल. वर्ष सांगत नाही. पुढचा सप्टेंबर सांगतो वर्ष सांगत नाही. आणि म्हणून हवेमध्ये कुठेतरी प्लेन फिरत आहे. आणि सीवर्ल्डचं पण तेच झालं. आणि सीवर्ल्डचं हे सगळे उद्योग करून सुद्धा सीवर्ल्डला सुरू झालेलं नाही. एकही उद्योग रत्नागिरीमध्ये किंवा सिंधुदुर्गामध्ये सुरू झालेला मागच्या 6 वर्षामध्ये तुम्हीच मला दाखवा की हे शिवसेनेच्या काळामध्ये सुरू केलेलं आहे किंवा ह्या आमदार खासदारांनी सुरू केलेला पालकमंत्री तुम्हाला सापडणार नाही. म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं ह्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नका. ह्यांना विषयच कळत नाही आणि विषय
त्यांना इंटरेस्ट सुद्धा नाही या सगळ्या दिशेने जाण्यासाठी, म्हणून काय अपेक्षा नाही त्यांच्याकडून. नाही, याच एकूण प्रश्नाला तुम्हाला जोडून प्रश्न विचारतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर रुग्णांची संख्या वाढते, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्या 250 आसपास आकडेवारी गेलेली आहे कोरोना रुग्णांची. काय सांगाल, रत्नागिरीची संख्या वाढते, सिंधुदुर्ग जिल्ह्याची संख्या वाढते, एकूणच पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो कुठेतरी शासन अपयशी ठरते असं आपल्याला वाटतंय का? साहेब 100 मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, साहेब रत्नागिरीमध्ये तशी सोय सुद्धा नाही, पुऱ्या जिल्ह्यामध्ये रत्नागिरीमध्ये फक्त 44 फक्त व्हेंटिलेटर आहे आणि लोकसंख्या तिकडे 16-17 लाखाच्या घरात आहे. 16-17 लाखाची लोकसंख्या आणि त्याच्यासमोर तुम्ही 3-3 टर्मचे आमदार खासदार किंवा 2-2 टर्मचे आमदार, 3-3 टर्मचे आमदार, 2 टर्मचे खासदार, 44 फक्त व्हेंटिलेटर आहे, असं कसं चालेल? आणि म्हणून रुग्ण तिथे वाढणार, कारण काय झालं, आपले मतदार फिक्स करण्यासाठी हे जे शिवसेनेचे आमदार आहेत ना, हे चोर मार्गाने काही लोकांना आतमध्ये घेतलं आणि त्यांच्या गावात सोडलं की आता घबरा बाहेर पडू नको, लक्षात आलं क्वारंटाईन वगैरे काही नाही का, कारण मला उदयजींच्या मतदारसंघात जायचं आहे, उदयजींनी मला घरापर्यंत सोडलं म्हणण्यापेक्षा परवानगी आम्हाला अशी दिली की आम्हाला कसलाच त्रास झाला नाही, आम्ही थेट घरापर्यंत पोहोचलो, पण ते चोर मार्गाने पोहोचलो हे त्यांनी सांगितलेलं नाही. असे 700-700 फक्त मतदार फिक्स करण्यासाठी स्वतःचे हे जर उद्योग व्हायला लागले आणि यांचेच कार्यकर्ते आणि यांचेच सगळं काय टीम हाताळायला लागली सगळी, साहेब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही परिस्थिती बघा काय आहे, डॉक्टरांकडे पीपी किट नाही यांच्याच मतदारसंघामध्ये, सॅनिटायझर नाही किंवा तुमचे मास्क वगैरे काही नाही, तुम्ही कसली अपेक्षा यांच्याकडून इथे ठेवता? अपयश आहेच यांचं, कारण का नियोजन नाही तर अपयश आहे, मी तर मान्य करतो, मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेलं आहे, आमची कदाचित भाषा तुम्हाला पटत नसेल पण आज जर आम्ही स्वतःला नाही सावरलं आपल्या कोकणातल्या लोकांनी हे उद्ध्वस्त करून टाकतील, 25-50 वर्ष आपल्या कोकणाला मागे टाकतील आणि नंतर सांगतील की आम्ही प्रयत्न केले आणि यांच्या डोक्याचे प्रयत्न तुम्हाला रोज दिसतायत, यांचं राजकारण तुम्हाला दिसतंय आणि म्हणून यांच्यावर अवलंबून राहून काही उपयोग नाही. नक्कीच साहेब, आपण आपल्या आमच्याशी दिलखुलास चर्चा करताय. मी अगदी शेवटचा प्रश्न विचारतोय आपल्याला, कोविडच्या संकटानंतर जागतिक पातळीवरच संकट येणार आहे अर्थकारणावर, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थकारणाचं नियोजन कसं असावं असं आपल्याला वाटतंय? सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नियोजन, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थकारणाचं नियोजन कसं असावं असं आपल्याला वाटतंय? मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आता परत त्याच गोष्टी मी का सांगू, मी सांगितलेलं आहे की काय करावं, वेगवेगळ्या कंपन्यांना तुम्हाला इकडे आणावं लागेल, बेरोजगारीसाठी तुम्हाला एक वेगळी तज्ञांची टीम करावी लागेल की किती स्किल्ड लेबर आहे, किती अनस्किल्ड लेबर आहे, डेटा आपल्याकडे पाहिजे, बेरोजगारांचा डेटा पाहिजे, त्याच्यामध्ये प्लंबरसाठी किती आहे, इलेक्ट्रिशियनसाठी किती आहेत, व्यापारासाठी किती आहेत, ट्रेडिंगसाठी किती, असे सगळे तुम्हाला कन्स्ट्रक्शनवाले किती आहेत, ह्या सगळ्यांचा डेटा तुमच्याकडे पाहिजे. तुम्ही डेटा हातात नाही आणि तुम्ही त्यांना नोकऱ्या द्यायला जाणार, नोकऱ्या कशा मिळणार? आणि वेगवेगळ्या कंपन्यांना जे काय बायोडेटा रेझ्युमे वगैरे बनवून तयार ठेवावे लागतात ते एका विभागाचं काम नाही, त्यांनी पालकमंत्र्यांनी तसं विभागाला कामाला लावलं पाहिजे, अधिकाऱ्यांना कामाला लावलं पाहिजे, यांना करूनच यांना निस्तर येत नाहीये, त्याच्यावरती हे आता करायला गेले तर नाही धड हे करणार ते करणार. नक्कीच नक्कीच निलेशजी, खूप खूप आभार तुम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि आमच्या दर्शकांना संपूर्ण माहिती दिली, खूप खूप आभार. हे होते निलेशजी राणे, त्यांनी आपल्याला आपल्या दर्शकांशी पुन्हा एकदा संवाद साधलेला आहे. हा आपला जो शो होता तो 25वा शो होता आणि या माध्यमातून निलेशजी राणे यांच्याशी आपण संवाद साधलाय. आता संध्याकाळी 7 वाजता आपण अशाच एका विषयावर फेसबुक लाईव्ह करणार आहोत, मात्र आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा कोकणचं अग्रगण्य चॅनल कोकण नाव.